हा आहे आमचा स्वयंपूर्ण स्वयंपोषी स्वयंविकासी सीताफळाचा प्लॉट. आज 20 नोव्हेंबर आहे आणि आणखी एक आठवडा तर आठवड्यानी इथेल सीताफळ ह्या प्लॉटमधले चालू होईल. आपण पाहतो की आमचा हा पूर्ण प्लॉट बाळानगरी असूनसुद्धा आत्ता सुरू होतो आहे. उशिरा सीताफळ यावं म्हणून जी नवीन व्हरायटी गोल्डन वगैरे व्हरायटी आहे ती उशिरा सुरू होती म्हणून लोकांनी त्याचा आवर्जून प्रॉब्लेम लावलेले आहे ते. परंतु आमची देशी असूनसुद्धा यावर्षी जुलैमध्ये पाऊस चालू झाल्यामुळं उशिरा आलेला आहे आणि हा संपूर्णपणे कोरडवाहू पद्धतीचा बाग आहे. त्यामुळे आत्ता बाजारातील देशी सीताफळे जवळजवळ सगळे संपलेले आहेत आणि आमची उशिरा येत आहेत, त्यामुळे त्याला दरही चांगला मिळेल. आम्ही नेहमीप्रमाणेच पृथ्वी नॅचरल्स ह्या ब्रँड नेमने अगदी प्रिंटेड बॉक्स तयार करून त्याचं मार्केटिंग करतो आहे. जो 6 नगाच्या पेटीत जो 250 ग्रॅमच्या पुढचे जे बॉक्स सीताफळ बसतात ते सोडून बाकीचे जे छोटी साईज काही राहील मागं त्याचा मात्र आम्ही घर काढून त्याच्या घराची विक्रीनंतर करणार आहोत. कारण गेल्या वर्षीचा आमचा अनुभव असा होता की शेवटच्या टप्प्यात सीताफळाचं बरंचसं नुकसान खराब झाला की जे मार्केटमध्ये पाठवणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे त्याचं संपूर्ण नुकसान झालं गेल्या वर्षी. ते असे नुकसान हे टाळण्यासाठी आपल्याला त्याच्यापासून काहीतरी बाय प्रॉडक्ट तयार केला पाहिजे आणि ते लक्षात ठेवून आम्ही यावर्षीपासून सीताफळाचा घर काढायचंही कामकाज चालू केलेलं आहे. सीताफळाचा 6 ते 7 नग एका बॉक्समध्ये आम्ही भरतो आहे. त्याचं वजन साधारणतः 1.5 ते 2.5 किलो होतं आहे आणि ते नेहमीप्रमाणे आम्ही कस्टमरला त्याच्या घरी त्याची डिलिव्हरी घरपोच डिलिव्हरी देतो. सीताफळ हे संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर आणि नैसर्गिक आहे. विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन, विना छटणी ही सर्व फुकावकांची तत्त्वे तर आपण पाळतोच आहात. त्यामुळं सीताफळाला जशी आंब्यासारखीच अप्रतिम गोडी आहे, घर चांगला आहे आणि असं आम्हाला जाणवलेलं आहे की पाकळी तर आतून चांगली मोठी असताना बियाची साईज मात्र नक्कीच कमी झालेली आहे. त्यामुळं म्हणजेच काय तर घराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे तुम्ही जेव्हा हे सीताफळ खाल तेव्हा ते जाणवेलच. सीताफळ संपूर्णपणे आमचे हे पावसाच्या पाण्यावर पिकते, त्यामुळं मला थोडंसं हे प्लॉट पूर्ण स्वयंपूर्ण स्वयंपोषी स्वयंविकासी व्हायला थोडीशी वर्ष लागते, त्यामुळे सुरुवातीच्या काळात मला थोडं उत्पादन कमी मिळते हे मला जाणवते. मी याला अगदी माझ्याकडे आता पाण्याची भीमा नदीवरून पाण्याची सोय असूनसुद्धा मी याला ड्रीपसुद्धा बंद करून टाकलेलं आहे आणि पाणी दिलं तर माझं उत्पादन दुप्पट होईल हे मला लक्षात येते. परंतु मी ते अगदी जाणीवपूर्वक करत नाही आहे. कारण काय की देशाच्या 50% धरणं महाराष्ट्रात आहेत देशाच्या, तरी देखील महाराष्ट्रातलं 80% क्षेत्र हे कोरडवाहू आहे. त्यामुळं शेतीत जर काही क्रांती होणार असेल, क्रांती करायची असेल आपल्याला, तर ती कोरडवाहू शेतीच करेल. त्यामुळं आम्हाला हा प्लॉट असा करायचा आहे की इथं फक्त हार्वेस्टिंगलाच आपण यायचं आणि काहीही न करता आता एकरी साधारणतः 800 ते 1000 झाडं आम्ही लावलेली आहेत. 5 किलो जरी पर प्लांटने झाड उत्पादन दिलं तर एकरी 5 टन आपल्याला सीताफळ सुरुवातीच्या काळात मिळावं आणि ते बाजारात अगदीच कमी जरी दर मिळाला 25 रुपये जरी तरीसुद्धा 1.25 लाख रुपये व्हावे आणि हार्वेस्टिंगचा वगैरे खर्च सोडता एकरी 1 लाख रुपये पावसाच्या पाण्यावर देखील पिकावं. अशा पद्धतीनं जेव्हा आपण शेती चालू करू तेव्हा ती एक क्रांती होईल आणि जे आमचं मूळ ध्येय आहे की पृथ्वीवर परत एकदा स्वर्ग, रिगेनिंग द पॅराडाईज लॉस्ट, जो स्वर्ग आपण हरवला आहे तो परत मिळवणे आणि जे आपले ग्राहक आहेत त्यांना अमृतमयी अन्न खायला देणे, हे दोन्ही उद्देश यातून साध्य होतील. त्यामुळं अगदी जाणीवपूर्वक आपण इथं पाण्याचासुद्धा वापर करत नाही आहे.